नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहूयात तुमच्या गव्हाच्या पिठामध्ये जास्त प्रमाणात कोंड्याची भेसळ आहे का। चला तर एक सोपी चाचणी करूया। एक पारदर्शक काचेचा ग्लास भरून पाणी घ्या, नंतर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक चमचा गव्हाचे पीठ शिंपडा। शुद्ध गव्हाचे पीठ असेल तर पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर कोंड्याचे काही कण तरंगताना दिसतील, व भेसळयुक्त गव्हाचे पीठ असेल तर पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर कोंड्याचे भरपूर कण तरंगताना दिसतील। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण भेसळयुक्त गव्हाचे पीठ आणि शुद्ध गव्हाचे पीठ ओळखू शकतो। धन्यवाद।